ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, वाड्यातील वैतरणा नदीवर दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात। भेवंडी येथील गोडाऊन मधून दारू घेऊन विविध दारू विक्रेत्यांना दारू पुरवठा करणाऱ्या टेम्पोचा वाड्यातील वैतरणा नदीवर अपघात झाला असून टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे। तर टेम्पो मधील दारूच्या काही बाटल्या फुटल्या आहेत। सुदैवाने जीवित हानी झालेली नाही। टेम्पोचे लाइनर जाम झाल्याने गाडीवरचं नियंत्रण करता आले नसल्यामुळे अपघात झाल्याचं टेम्पो ड्रायव्हर अफरोज शेख याने सांगितले। दरम्यान काही काळ एकरी वाहतूक चालू होती। लेफ्टमध्ये राईटमध्ये वळली वळली तर मी काय केलं, थोडा लेफ्ट वाढायला गेला तर थोडा गाडी राईटला टच झाली। टच झाली तर एक साईड लाईनर जाम झाली असते म्हणून ते टायर स्लिप झालून गाडी कंट्रोल झाली नाही। ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज लेटर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।